आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। इचलकरंजी सर्व रस्त्यावर नाकाबंदी। संपूर्ण भारत देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या महिन्याभरात होत आहे, तसेच कोरोना व्हायरसचा प्रभाव देशभरावर वाढू लागला आहे। यासाठी सर्व प्रशासन सज्ज झाले आहे, त्यामध्ये पोलीस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांचं मोठं हाल होत आहेत। इचलकरंजी शहरामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे। नाकाबंदी दरम्यान नगरपालिकेचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस, ट्रॅफिक कर्मचारी हे सध्या कार्यरत आहेत। गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आलं आहे, यामध्ये पोलीस प्रशासनाचे मोठे हाल होत असल्याचं दिसून आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर यांनी नाकाबंदीच्या दरम्यान पोलीस प्रशासनाला मदत करण्याचं ठरवलं आहे। त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 94 रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर नाकाबंदीच्या दरम्यान आजपासून कार्यरत झाले आहेत। देशाच्या सीमेवर मिलिटरी ऑफिसर आपली सेवा बजावून आले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवा करत असल्याचं दिसून येत आहे। शहरातील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी 5 लोकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे पोलिसांवर आलेला काहीसा ताण कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।